या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हेनरी फेयॉल यांची जी काही व्यवस्थापनाचे सिद्धांत आहेत किंवा 14 तत्त्वं आहेत यापैकी 10 तत्त्वे 10 सिद्धांत आपण अभ्यासलेली आहेत. त्यानंतर पुढचं तत्त्व आहे समन्यायाचे तत्त्व किंवा समानतेचे तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. आता हेनरी फेयॉल यांच्या मतानुसार जेव्हा व्यवस्थापक व्यवस्थापन करत असतो तर व्यवस्थापकाने व्यवस्थापन करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांमध्ये समान त्यांच्यासोबत समान न्यायाचं वर्तन हे त्याचं असलं पाहिजे. हे तत्त्व कर्मचाऱ्यांना समान न्याय देण्यासंबंधित आहे. जे काही कर्मचारी व्यवसाय संघटनांमध्ये काम करतात त्या कर्मचाऱ्यांप्रती न्याय्य वर्तन हे व्यवस्थापकाचं असलं पाहिजे. मग त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा व्यवस्थापकाने व्यवस्थापन करताना कर्मचाऱ्यांमध्ये करू नये. उदाहरणार्थ जे काही कामाचे विभाजन असेल ते कामाचे विभाजन करताना ते योग्य प्रकारे त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार किंवा त्यांच्या अनुभवानुसार, आवडीनुसार कामाची विभागणी केली पाहिजे. त्यानंतर त्यांना अधिकार सोपवताना जे काही कामाचे अधिकार आहेत ते सर्वांना कामानुसार सारखे दिले पाहिजेत. त्यानंतर आर्थिक मोबदला ठरवताना जे काही आर्थिक मोबदला त्या कर्मचाऱ्यांना दिला जातो, जर एकसारख्या प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्ती असतील किंवा एका समान पदावर काम करणाऱ्या व्यक्ती असतील तर त्या कर्मचाऱ्यांना समान वेतन हे दिलं पाहिजे. मग हे जे काही या काही जे गोष्टी आहेत की कामाचं विभाजन करताना, अधिकार सोपवताना, त्यानंतर आर्थिक मोबदला देताना किंवा ठरवताना, इत्यादी प्रकारचे जे काही कामं आहेत हे कर्मचाऱ्यांमध्ये विभागत असताना किंवा कर्मचाऱ्यांना देत असताना त्यांच्यामध्ये भेदभाव हा होता कामा नये किंवा तो भेदभाव व्यवस्थापकाने करायला नको. यामुळे संघटनेमध्ये वादविवाद जे आहेत ते टाळता येतात आणि एकंदरीत जर वादविवाद टाळता येत असतील तर संघटनेची उद्दिष्टे जी आहे ती सहज शक्य होतात. या तत्वानुसार व्यवस्थापकाची ही जबाबदारी आहे की व्यवस्थापकाने व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन करत असताना या तत्वाचा योग्य प्रकारे वापर हा केला पाहिजे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसोबत समान न्याय्य वागणूक ही असली पाहिजे किंवा कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा होता कामा नये. त्यानंतर पुढचं तत्व आहे कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व किंवा सेवा स्थैर्याचे तत्व, त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. आता या तत्वानुसार सेवा स्थैर्याचे तत्व किंवा कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व म्हणजेच काय की जे काही कर्मचारी व्यवसाय संघटनांमध्ये सेवा देतात किंवा संस्थांमध्ये सेवा देत असतात तर ती सेवा किंवा त्यांची नोकरी यामध्ये त्यांना स्थैर्य प्राप्त करून दिलं पाहिजे किंवा एक सातत्यता आपण ज्याला म्हणतो किंवा एक विश्वास की ज्यांची नोकरी ही दीर्घकाळापर्यंत आहे किंवा त्यांना दिलेलं काम हे त्यांना दीर्घकाळापर्यंत ते करू शकतात या प्रकारचा एक विश्वास किंवा त्यांना त्या प्रकारचा एक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठीचं हे एक तत्त्व. यामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना किंवा कर्मचाऱ्यांची भरती करत असताना व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवेविषयी किंवा नोकरी सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षितता ही दिली पाहिजे किंवा सुरक्षिततेचं आश्वासन जे आहे ते दिलं पाहिजे जेणेकरून जर त्यांना आपल्या नोकरीविषयी सुरक्षितता असेल तर त्या ठिकाणी किंवा ज्या संस्थेमध्ये त्यांना सुरक्षितता प्राप्त होते त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मनात त्या संघटनेविषयी एक आपुलकीची भावनाही निर्माण होत असते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढीचे परिणाम आपल्याला दिसतात किंवा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही वाढते किंवा त्याचा एक धनात्मक परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम हा होताना दिसतो. म्हणजे
कोणत्याही व्यक्तीला जर तो नोकरीला लागत असेल आणि त्याला जर त्या ठिकाणी जर त्याला जाणीव निर्माण करून दिली जात असेल किंवा त्याला त्या प्रकारचं आश्वासन दिलं जात असेल की त्याला मिळणारं काम हे जास्तीत जास्त काळासाठी आहे. एक आपण उदाहरण बघू शकतो की बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कदाचित शेती असेल तर अनेक मजूर असे असतात. आता तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेक मजूर किंवा जे शेतातल्या कामांसाठी मजूर लागतात, आपण जर मजूर बघायला गेलो तर बऱ्याच वेळेस मजूर भेटत नाही. तर मजूर भेटत नाही म्हणजेच काय होतं, तर बऱ्याचदा मजूरसुद्धा या गोष्टीचा विचार करतात किंवा बऱ्याच ते अशा ठिकाणी कामाला जातात की ज्यांना जास्तीत जास्त दिवसांसाठी ज्या ठिकाणी काम उपलब्ध होईल त्या ठिकाणी ते कामाला प्राधान्य देतात. ज्या ठिकाणी एक दोन दिवसाचं काम असेल त्या ठिकाणी ते मजूर येण्यास टाळाटाळ करतात. तर मग तेच हे तत्त्व सांगतं की जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये काम दिलं जातं आहे, कर्मचाऱ्यांची भरती केली जाते आहे, तेव्हा त्यांना त्यांच्या सेवा कार्याबद्दल किंवा सेवा सातत्याबद्दल स्थैर्याचं आश्वासन हे दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढचं तत्त्व आहे पुढाकार घेण्याचं तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव. आता या तत्वानुसार कर्मचाऱ्यांना पुढाकार घेण्यास व नवीन कल्पना किंवा नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे आणलं पाहिजे किंवा कर्मचाऱ्यांनी आलं पाहिजे. जेव्हा या तत्वानुसार कर्मचाऱ्यांना पुढाकार घेण्यास व नवीन कल्पना शोधून काढण्यास व्यवस्थापनाने उत्तेजन हे दिलं पाहिजे. प्रत्येक कर्मचारी हा वेगवेगळ्या क्षेत्रातून किंवा वेगवेगळं शिक्षण घेऊन आलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारचा कामाचा अनुभव त्यांना असतो आणि त्या अनुभवाच्या मदतीने त्यांच्याकडे नवनवीन अशा कल्पना या असतात. मग त्या कल्पनांच्या आधारे जर काही कर्मचारी नवनवीन कल्पना जर व्यवस्थापनासमोर मांडत असतील तर त्या नवनवीन कल्पनांचा नवीन कल्पना ज्या काही असतील त्या व्यवस्थापकाने शोधाव्या व या कल्पनांचं स्वागत करावं किंवा या नवीन नाविन्यपूर्ण जे काही मार्ग आहेत त्या नाविन्यपूर्ण मार्गांचं स्वागत हे व्यवस्थापनाने केलं पाहिजे. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना या प्रकारचा एक प्लॅटफॉर्म किंवा एक मंच जर उपलब्ध होत असेल तर त्यांचं मनोधैर्य हे वाढतं आणि ते संघटनेविषयी नेहमी एक चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर नियमित ते नवनवीन कल्पनांचा शोध करून किंवा शोध घेऊन संघटनेच्या प्रगतीसाठी किंवा विकासासाठी नवनवीन कल्पना या विकसित करत असतात. यामुळे संघटनेचा विकास होण्यास मदत होते किंवा संघटनेमध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत होते. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर व्यवस्थापकाने ज्या व्यक्तींकडे अशा नवनवीन कल्पना असतील त्यांचा त्या कल्पनांचं स्वागत हे केलं पाहिजे किंवा त्यांच्या त्या आयडियाज ज्या नवीन आयडियाज आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे. यानंतर पुढचं तत्व आहे संघभावनेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ स्प्रिटिकॉप्स या टीमवर्क किंवा एकी हेजबळ. आता हेन्री फेयॉल यांच्या मतानुसार व्यवस्थापन किंवा एक व्यवस्थापन ही एक कृती सांघिक अशा प्रकारची कृती आहे की जी एकट्या माणसाचं काम नाही तर व्यवस्थापन, मेरी पार्कर फॉलेट म्हणतात की इतरांकडून काम करून घेण्याची कला, मग इतर सर्वांच्या मदतीने हे काम पूर्ण करून घ्यावं लागतं. म्हणजेच काय, तर व्यवस्थापन हे काय आहे, तर हे एकत्र येऊन करावं लागणारं काम आहे किंवा संघ निर्माण करून किंवा एकत्रित येऊन करावं लागणारं काम आहे. म्हणजेच काय, मग संघभावना म्हणजेच काय, तर युनिटी इज स्ट्रेंथ किंवा एकी हेच बळ, प्रिन्सिपल ज्याला स्प्रिट द कॉप्स असं म्हटलं जातं. आपण लहान असताना प्रत्येकाने एक गोष्ट ऐकलेली असेल की एक म्हातारा व्यक्ती असतो आणि त्याला चार मुलं असतात आणि मग त्या चार मुलांना तो बोलवतो आणि प्रत्येकाला एक एक लाकडाची एक काठी देतो आणि तो त्यांना तोडायला सांगतो. तर ते प्रत्येकजण ती काठी तोडू शकतो. त्यानंतर त्या प्रत्येकाला दोन दोन काठ्या देतो तर ते थोडा जोर लावून ते तोडतात. परंतु तेव्हा जेव्हा त्यांना एक त्या काठ्यांचं बंडल किंवा एक चार चार पाच पाच काठ्या एकत्र करून दिल्या जातात तर त्या काठ्या त्यांच्याकडून तुटत नाही. मग त्याच्यातून आपल्याला काय संदेश दिला गेला होता, तर
टीम वर्क किंवा एकी हेच बळ हे आपण त्या ठिकाणी शिकलेलो होतो. तर तेच या ठिकाणी आहे की जर संघटना एक संघटनेमध्ये केलं जाणारं काम हे सर्वांकडून केलं जातं आहे तर त्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये किंवा सर्व विभागांमध्ये संघभावना ही असली पाहिजे किंवा ती संघभावना निर्माण करण्याचं काम हे व्यवस्थापनाचं आहे. म्हणून व्यवस्थापकाने किंवा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांमधील संघभावना कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना ही निर्माण केली पाहिजे किंवा एकी हेच बळ या उक्तीप्रमाणे त्यांच्यामध्ये विचार हे निर्माण केले पाहिजेत. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी आपुलकीचं किंवा खेडीमेळीचं त्यानंतर त्यामध्ये संघभावना आणि समंजसपणाची जाणीव कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण ही केली गेली पाहिजे. त्यामुळे जर एकत्रित ते काम करत असतील तर त्यामुळे संघटनेची उद्दिष्टे ही सहजपणे साध्य होऊ शकतात. म्हणून सर्वांनी किंवा व्यवस्थापकाने सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित आणून जे काही संसाधनं आहेत ते मानवी संसाधनं ही एक मौल्यवान संपत्ती आहे त्या मानवी संसाधनांना किंवा सर्व व्यक्तींना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये आपुलकीची आणि खेडीमेळीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये संघभावना आणि समंजसपणाची जाणीव ही निर्माण केली पाहिजे. त्यामुळे जे काही व्यवस्थापनाची ध्येय आहे किंवा उद्दिष्टे आहे ती सहज साध्य होण्यासाठी मदत होते. तर या प्रकारची हेनरी फेअर यांची व्यवस्थापनाची 14 तत्त्व आपण अभ्यासलेली आहेत. जरी ही तत्त्व शेकडो वर्षापूर्वी तयार केली गेलेली असली तरीही आजच्या आधुनिक काळामध्ये ते संघटनेचं काम हे प्रभावीपणे व कार्यक्षमपणे चालवण्यासाठी ही तत्त्व उपयोगी पडतात. या व्यवस्थापनाच्या कार्यासाठी देखील ही तत्त्व महत्त्वाची आहेत. यामुळे या तत्त्वांचा प्रभावी अशा प्रकारे ही तत्त्व मांडलेली असल्यामुळे ती आजच्या काळातसुद्धा आजच्या आधुनिक जगातसुद्धा ही व्यवस्थापनाची तत्त्व प्रभावीपणे लागू होतात. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण FW टेलर फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची सिद्धांत ही अभ्यासणार आहोत.